तर मित्रांनो, नवीन व्हिडिओ मध्ये परत एकदा तुमचं स्वागत. तर आता आपण पार्किंग लॉट मध्ये आणि आता आपण कामशेष घाटापासून, तर मित्रांनो कामशेष पासून एक थोड्या अंतरावर सोमाटणे फाट आहे, त्या ठिकाणी एक गणेश मूर्ती आज ते तुम्हाला दाखवण्यासाठी आपण इथं आलोय. तर माझ्यासोबत अक्षय आणि सचिन आहे. आम्ही लोणावळा ट्रेक करून आता परत पुण्याला चाललोय. आणि तर पुणे रोडला जात असताना आम्हाला हे गणेश मूर्ती दिसली, तर मला वाटलं ते तुम्हाला बी दाखवली पाहिजे. तर नक्की बघा गणेश मूर्ती कशी. चला सर. तर मित्रांनो, आता आपण गाडी पार्क केली आणि तिथं पर व्यक्तीला म्हणजे एक गाडीला 10 रुपये आणि फोर व्हीलर असेल तर 15 रुपये असे पे करून आपण आता वर चाललोय. तर मी तुम्हाला बोललो होतो की गणेश मूर्ती पाहण्यासारखी, आता आपण खाली भरपूर ट्रेक बाकी आहे. अजून एक 20 मिनिटाचा किंवा 10 मिनिटाचा ट्रेक आहे. पण एक वातावरण बघा, एकदम सुंदर वातावरण आहे. एकदम झाडे लावलेत आणि आसपास बी परिसरात एकदम झाडे आहेत, ते पण बघा एकदा. तर व्हिडिओ बघत राहावा, आपण वरती जाऊयात आता. हे आमचे बालिश मित्र घसरगुंडी खेळत होते. घसरगुंडी खेळून झाली तर आपल्याला आता वरती जायचंय, थोडं अंतर राहिले. मला वरून एक सीन दाखवतो समोरचा. पूर्ण गाव दिसतंय आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं आपण जे पाहण्यासाठी आलोय ही गणेश मूर्ती आपल्या महागच. चला बघूयात. मित्रांनो, हे गणेश मंदिर तुम्हाला कसं वाटलं? तुम्ही बघितलं असेल संपूर्ण नजारा आणि निसर्गरम्य वातावरण बी दाखवलं मी तुम्हाला. ते बघा, बसायला बाकडे पण आहेत छान, एकदम निसर्गाच्या सान्निध्यात हे मंदिर आहे. तर नक्की कळवा मला कमेंट मध्ये मंदिर कसं वाटलं. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. बाकी भेटूया परत नवीन एका व्हिडिओमध्ये.